रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दे भाई। आपने ताज कई आपका बाकी सगले वाशा गुलाम कुत्रे भुगतत पार्टी धक्त सगले समर अभी मजा आएगा ना भिड़ो बदमाशा में गड़बड़ में धक्का फसला धड़धड़ में आलिक के हर मन में रतन मारून बड़बड़ में चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना। तर भावनो स्वागत है तुमचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर भावनो आजचा व्हिडिओ जे ते खूप खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे। तर तुमचं एकदम एकदम खतरनाक स्टेटस बनू शकता भावनो, ते पण आपल्या वेड लागले या वेड मूवी मधल्या एका नवीन सॉन्ग वरती, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। बाकी कंप्लीट तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आणि फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचा बेल ऐकून ऑल वर सिलेक्ट करा। इथे अशाच पद्धतीचे मराठी भाषेत नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर भावनो व्हिडिओला लाईक केल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ जे आहे ते कंप्लीट शेवटपर्यंत बघा। तर भावनो तुम्हाला आपल्या आजच्या एडिटिंगचे सर्व मॉडेल जे आहे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। भावनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याला कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा पासवर्ड नाही, त्यामुळे चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर भावनो अशा पद्धतीने आपण जे ते बीट मारू आणि शेकी बीट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्या लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर भावनो इसे अशा पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करून दिलेले आहे। भावनो इमेजेस तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचं असलं तर त्या वरच्या लेअरवरती टच करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं आणि एडिट ग्रुपवरती आल्यानंतर कोणत्या पण एका इमेजवरती टच करायचं, कलर अँड फिल्ममध्ये जायचं आणि इथे स्टारच्या ऑप्शनवरती जाऊन इथून तुम्ही कोणता पण एक इमेजेस ॲड करू शकता। तर अशा पद्धतीने सर्व इमेजेस जे तुम्हाला ॲड करून घ्यायचे भावनो तेच प्रोसेस असणार आहे, तुम्ही जे ॲडजस्ट करायचं तुम्ही करू शकता। आणि इथून जे 7.28 प्लस आयकन आणि मीडियामध्ये येऊन जो तुमच्या मॉडेलचे इमेजेस असतील भावनो तुम्ही तुमच्या स्वतःच्या इमेजवरती पण करू शकता किंवा तुमच्या गर्लफ्रेंड किंवा जे मैत्रिणी वगैरे किंवा कशावरती पण बनू शकता भावनो, जिथे तुम्हाला तुमच्या स्वतःचे इमेज किंवा कोणाचे वापरून घ्यायचे काही विषय नाही। तर मी इथे व्यवस्थित पद्धतीने दोन्ही बीटच्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने इमेजेस ॲड करून घेतो भावनो। तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचे की भावनो 4.54 रेशोमध्येच सर्व इमेजेस असले पाहिजे तर एकदम परफेक्ट बनून जातील। म्हणजे 4.54 रेशो नसले तर तुम्हाला मूव्ह ऑर्डरमध्ये जायचं, 3 नंबरचे ऑप्शनमध्ये जाऊन याला अशा पद्धतीने झूम करून घ्यायचं, झूम केल्यावरती अशा पद्धतीने बॅक येऊन राहिलेला पार्ट डिलीट करून घ्यायचा। हे जे सर्व इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे भावनो, ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे 7.28 बिटला येऊन प्लस सेकंड आणि मीडियामध्ये जाऊन इथून एक तुम्हाला ब्लॅक शॅडो पेन जी ॲड करून घ्यायची। तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो भावनो, इथे आपली ब्लॅक शॅडो पेन जी आपण शोधून घेऊ। तर बघू शकता भावनो अशा पद्धतीने ब्लॅक शॅडो पेन जी ॲड करून व्हिडिओ शेवटपर्यंत लावून घ्यायची। लावून झाल्यानंतर भावनो फर्स्ट पोझिशनला यायचं, प्लस सेकंड आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक बॉर्डर पेन जी ॲड करून घ्यायचा। बघू शकता भावनो अशा पद्धतीने एकदम विशाळ पद्धतीने बॉर्डर पेन जी पण ॲड करून घेतलं येतं। तर तुम्हाला इथे यायचं भावनो 7.28 भेटला, इथून प्लस आयकन आणि मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला इथून आजचे टेक्स्ट पेन जी असणार आहे भावनो ते टेक्स्ट पेन जी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे। मी तुम्हाला बनवून दिलेले आहे भावनो, मला वेळ लागला आहे ते आपल्या सॉन्गमध्ये असणारा भावनो लिरिक्स ते मी थोडं ॲड करून घेतो, तुम्हाला काही विषय नाही। तर एकदम विषयाहार पद्धतीने ॲड करून दिलेला आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत लावून घ्यायचं आहे। तर इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर भावनो सिम्पली तुम्हाला आता सिम्पली बॅक येऊन जायचं। बॅक आल्यानंतर भावनो सेकेबर्ड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर लास्टचा एपिट जे आहे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लावून दिलेलं असं भावनो, एका इमेजला तुम्ही डेमोडेमो बघितला स्टार्टला लावून दिलेला आहे। तर तुम्हाला सिम्पली जे ते पहिले इमेजवर टच करायचं आणि इफेक्ट मजेचं आणि 3 डॉट जाऊन कॉपी पिट करून बॅक यायचं आहे। बॅक आल्यावरती भावनो मेन बीट मार प्रोजेक्टमध्ये यायचं आणि इथे बघू शकता मेन बीट मार प्रोजेक्टमध्ये अगदी सोप्या पद्धतीची स्टेप होणार आहे, बाकी कम्प्लीट शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला पहिल्या इमेज टच करायचं, इफेक्ट म्हणजे त्याने पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट केल्यानंतर भावनो दुसरा पण इमेज असल्या अशा पद्धतीने तुम्ही पेस्ट करायचा, हीच प्रोसेस फॉलो करून घ्यायचे। तर भावनो दोन इमेजेस पेस्ट केल्यानंतर एक इमेजेस बॅक द्यायचा आणि दोन इमेजेस आपले सेम साईजचे येतील त्या सेम साईजच्या दोन्ही इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट जे पेस्ट करून घ्यायचा। बघू शकता भावनो अशा पद्धतीने पेस्ट केल्यानंतर दुसरा मोठा इमेज येईल त्याला बॅक द्यायचा आणि दोन इमेजेस पेस्ट करून द्यायचा आणि तिसरा इमेज बॅक द्यायचा। ही प्रोसेस तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत करून घेतल्यानंतर बॅक होऊन सेकीबोर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं आणि जो दुसरा आपला इमेज असेल ना त्या इमेजवर टच करायचा आणि इफेक्ट इफेक्टजवर जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं। कॉपी पेस्ट झाल्यानंतर भावनो तुम्हाला सिम्पली बॅक यायचं। तर इथे बघू शकता बॅक आल्यानंतर भावनो जे आपण इमेजेस बॅक दिली होती मोठेवाले त्या मोठेवाले सर्व इमेजेसला तुम्हाला असा जो आपला लास्टचा इफेक्ट असणार आहे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा। बघू शकता भावनो मी तुम्हाला पेस्ट करून दाखवला तर भावनो डेमोसाठी तुम्हाला समजण्यासाठी। तर बघू शकता आपण जे ते पेस्ट करून घेतलं जेवढे पण आपले मोठे इमेजेस असेल त्याला पेस्ट इफेक्ट केल्यानंतर भावनो
इथे आपला पूर्णपणे स्टेटस बनून जाईल भाऊनो। तर तुम्हाला यावरती तुमच्या इंस्टाटूबचे जे काही लोगो असतील ज्या ॲपवर तुम्ही शेअर करता त्या ॲपचं तुम्हाला लोगो व्यवस्थित पद्धतीने तुमच्या नावाचं ॲड करून घेतल्यानंतर भाऊनो आजचा जो आपला स्टेटस असणार आहे वेळ ते तुम्हाला आपल्या घ्यायला सेव्ह करण्यासाठी बाजू भाऊनो जे ते आपल्या सेटिंगच्या बाजूला असेल त्या ॲकॉनवरती टच करून तुम्हाला खाली एक्सप्लोरवरती बटनावरती टच करून जो आपला आजचा स्टेटस असणार आहे वेळ ते तुम्हाला तुमच्या गॅलरीवर सेव्ह करून घ्यायचा फुल एचडीमध्ये। तर भाऊनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला आताच लाईक करू टाका। जे कोणी चॅनलवरती नवीन आणि फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन सेट करून घ्या भाऊनो। तर आज इथे अशाच पद्धतीने नवीन आणि कडक तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भाऊ पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा आणि त्यावरती नक्की 100% व्हिडिओ आणू। तर भाऊ आजच्या व्हिडिओ भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।